केंद्रीय पदाची चौकशी काँग्रेस पार्टीकडे किरीट सोमय्याच्या विरोधात करण्यात आलेला आहे। आपण का इथेच का तुम्ही कारण आज किरीट सोमय्या इथे येणार होते, आम्हाला माहिती भेटलेली होती, त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली की 2 वाजता मी आज ईडीच्या नारायण राणेच्या चौकशीचं काय झालं, नारायण राणेच्या चौकशीचं काय झालं, सिंगरच्या चौकशीचं काय झालं, काय झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय, सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, नारायण राणेच्या चौकशीचं काय झालं, सिंगच्या चौकशीच काय झालं, विजय कुमार गावेच्या चौकशीच काय झालं, रविंद्र पाचपुतेच्या चौकशीच काय झालं, सरकार आमसे डरती है, ईडी को आगे करती है, सरकार आमसे डरती है, ईडी को आगे करती है, किरीट सोमय्या जवाब दो, जवाब दो, जवाब दो, 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 सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, सरकार हमसे डरती है, ईडी को आगे, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष जवाब दो, जवाब दो, रोज आपला कंप्लेंट सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, जवाब दो, जवाब दो, जवाब दो, जवाब दो, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता फिर लगातार आरोप कर रहे हैं, मगर उन्होंने 2009 से जो लोग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कांग्रेस में थे उनके अगेंस्ट में एलिगेशंस किए थे, उन्होंने ईडी में तकरार दाखिल की थी, मगर आज वो लोग भारतीय जनता पार्टी में है, उनकी इंक्वायरी कहाँ तक आई है, इनका जवाब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को चाहिए। जो लोग भारतीय जनता पार्टी में गए हैं उनके अगेंस्ट में क्या इंक्वायरी चल रही है वो भी लोगों को जानकारी चाहिए, हमको भी जानकारी चाहिए। यह होता है क्या कि भारतीय जनता पार्टी में जाने के बाद उनकी इंक्वायरी रुकती है, ऐसा हमें सुनने में आया, तो किरीट सोमय्या को जवाब देना पड़ेगा, जिन लोगों के खिलाफ तुमने आरोप किया था उनका क्या हुआ, ये जवाब महाराष्ट्र को जानना चाहिए, देश की जनता जानना चाहती है। मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे, सूरत चव्हाण माझं नाव आहे। किरीट सोमय्यांना याच्या आधीही किरीट सोमय्यांनी ज्या ज्या लोकांवरती आरोप केले होते, जे विरोधी पक्षामध्ये होते, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करत होते, जे आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, त्या लोकांच्या विरोधात याच किरीट सोमय्यांनी इकडे ईडीकडे इन्कम टॅक्सकडे तक्रार दाखल केली होती। ती तक्रार 2009 पासून काही लोकांवरती तक्रार दाखल केलेली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं विचारण्यात येत आहे की ज्या लोकांवरती तुम्ही विरोधात असताना तक्रार दाखल केली होती त्यांच्या चौकशीचं काय झालं, ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे त्यांची चौकशी थांबली आहे का, सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यावरती आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे दलाल किरीट सोमय्यांच्याकडनं होत आहे। किरीट सोमय्याला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं जवाब विचारण्यात येत आहे की तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केलं त्या लोकांच्या चौकशीचं काय झालं। सर हिंदी में जानना चाहेंगे कि